हेलो फ्रेंड्स, मायसेल्फ नीलेश सुभाष चंद जैन, लेक्चरर एट DCS इंस्टीट्यूट ऑफ फार्मेसी, देवपुर धुड़े. वी सी द चैप्टर चैनल ऑफ डिस्ट्रीब्यूशन. इन दैट वी सी द नेक्स्ट पॉइंट, दैट इज रिटेलर्स. सो एज वी नो रिटेलर्स, अपना सर्वांना माहिती आहे रिटेलर्स कोण आहेत, कसे आहेत, ठीक आहे. आता जस्ट लाईक शॉपकीपर, जस्ट लाईक सेलर ऑफ व्हेजिटेबल्स, असा व्यक्ती की जो आपल्या आजूबाजूलाचे, ज्याला आपण बघतो आहे, जसं किराणा व्यापारी असेल किंवा एखादा भाजीपाला विकणारा असेल, एखादा स्मॉल एखाद्याचे शॉप असेल, त्याला आपण म्हणतो आहे रिटेलर. आता रिटेलर काय की इट इज अ मिडल मॅन, और इट इज अ वन ऑफ द मिडल मॅन हू इज अ फॉर्मिंग अ लिंक इन बिटवीन होलसेलर अँड कन्झ्युमर. होलसेलर आणि कन्झ्युमरमधला जो एक मिडल मॅन आहे, त्या व्यक्तीला आपण म्हणतो आहे रिटेलर. ही परचेज द गुड्स फ्रॉम होलसेलर अँड सेल द गुड्स टू द कन्झ्युमर ॲज पर देअर रिक्वायरमेंट, ॲज पर देअर नीड. दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज अ रिटेलर. आता जनरली इफ सपोज और इन फार्मास्युटिकल ट्रेड और इन अ फार्मास्युटिकल बिझनेस, द रिटेलर इज कॉल्ड ॲज अ केमिस्ट और फार्मासिस्ट. मीन्स द रिटेलर डीलिंग इन अ फार्मास्युटिकल ट्रेड इज नोन ॲज अ केमिस्ट और फार्मासिस्ट. जो मेडिकलवाला असतो त्याला आपण म्हणतो आहे केमिस्ट किंवा फार्मासिस्ट, की जो बिझनेस करतो मेडिसिनचा, जो एंगेज आहे इन अ फार्मास्युटिकल ट्रेड. ट्रेड इज नथिंग बट बाईंग, सेलिंग अँड एक्सचेंज ऑफ गुड्स. फार्मास्युटिकल ट्रेड इज नथिंग बट बाईंग, सेलिंग अँड एक्सचेंज ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट. अँड द पर्सन हू परफॉर्म दॅट बाईंग, सेलिंग अँड एक्सचेंज ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट, दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज अ केमिस्ट और फार्मासिस्ट. सो the features of retailers. First feature, that is a middleman. So retailer is a middleman in between wholesaler and consumer. He purchases the goods from wholesaler and sell that goods to the consumer or customer as per their requirement. That is a he is a middleman in between wholesaler and consumer. Second point, that is purchase limited quantity of goods. He purchases the goods from wholesaler in a limited quantity. जशी requirement असेल, जसा sale असेल त्या retailerचा, according to that he purchases the goods from wholesaler in a limited quantity and sell that goods to the customer as per their need, as per their requirement. Then third point, that is the display of goods. Retailer perform the window display in his shop. विंडो डिस्प्ले थोडक्यात काय, की जेव्हा आपण एखाद्या शॉपमध्ये, ते मेडिकल शॉप असेल, ते किराणा शॉप असेल, तर जाताबरोबर किंवा मेडिकलमध्ये एंट्री केल्याबरोबर ज्या समोर गुड्स दिसत आहेत, ज्या प्रदर्शनीय गुड्स असतात, ज्या डिस्प्ले केलेल्या आहेत, त्या गुड्सला म्हणतो आहे आपण डिस्प्ले ऑफ गुड्स. आणि त्या फेनॉमिनॉनला म्हणतो आहे आपण विंडो डिस्प्ले, की फ्रंट पोर्शन ऑफ शॉप, वॉट एवर गुड्स आर प्लेस्ड, that goods or that display is nothing but a window display. Means that function or that feature performed by that retailer. Then next, that is a small scale organization. आता जनरली रिटेलर और while starting the retail business, it require a limited finance. So that retail business, it may be retail medical shop असेल, or it may be shop असेल, किराणा shop असेल, तर हे सर्व कॅटेगराईज होत असतं इन अ स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन, बिकॉज इट रिक्वायर अ लिमिटेड फायनान्स, इट रिक्वायर अ लेसर फायनान्स. दॅट्स वाय दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज अ स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन. देन नॉट सेंट्रलाइज लोकेशन, मीन्स फॉर स्टार्टिंग एनी रिटेल बिझनेस इट डज नॉट रिक्वायर अ सेंट्रलाइज लोकेशन. मीन्स थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की रिटेल बिझनेस आपण कुठेही चालू करू शकतो. देर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ सेंट्रलाइज लोकेशन. आता शॉप असेल किंवा मेडिकल शॉप असेल, हे कुठेही असतात, जिथं वस्ती आहे त्या वस्तीच्या ठिकाणी
त्या मेडिकल शॉप असेल, किराणा शॉप असेल किंवा फूड व्हेजिटेबलचं शॉप असेल हे तिथं लोकेटेड असतात. मीन्स इट डज नॉट रिक्वायर अ सेंट्रलाइज लोकेशन. दॅन डील्स इन अ वाईड व्हरायटी ऑफ गुड्स. आता जनरली जे रिटेलर बिझनेस असतात किंवा जे रिटेल बिझनेस असतात, इन ही शॉप देर आर नंबर ऑफ ऑर देर आर व्हरायटी ऑफ गुड्स आर अवेलेबल. मीन्स ही डील्स इन अ वाईड व्हरायटी ऑफ गुड्स इन हिज शॉप. ही प्लेस द गुड्स ऑफ वाईड व्हरायटी. तो त्याच्या मेडिकल शॉपमध्ये असेल किंवा त्याच्या शॉपमध्ये असेल तर नंबर ऑफ ऑर वाईड व्हरायटी ऑफ गुड्स हा प्लेस करत असतो. दॅट्स वाय ही डील्स इन अ वाईड व्हरायटी ऑफ गुड्स. देन ही प्रोव्हाइड द मार्केट इन्फॉर्मेशन. ही प्रोव्हाइड अ मार्केट इन्फॉर्मेशन. आता जनरली मार्केट इन्फॉर्मेशन फ्रॉम कंझ्युमर ऑर कस्टमर टू द होलसेलर अँड दॅट इन्फॉर्मेशन होलसेलर प्रोव्हाइड टू द मॅन्युफॅक्चरर. अपार्ट फ्रॉम दॅट ही प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन फ्रॉम होलसेलर टू द कंझ्युमर रिगार्डिंग द प्रॉडक्ट. मीन्स इन दॅट वे ही प्रोव्हाइड अ मार्केट इन्फॉर्मेशन टू द होलसेलर. अपार्ट फ्रॉम दॅट ही प्रोव्हाइड द प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन टू द कंझ्युमर. देन फंक्शन्स. फर्स्ट फंक्शन ऑफ रिटेलर अ रिटेलर परफॉर्म अ नंबर ऑफ फंक्शन्स. इन दॅट फर्स्ट वी सी वाईड चॉईस ऑफ कस्टमर. आता जनरली रिटेलर एंगेज इन अ वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट. ही कीप अ स्टॉक ऑफ वेरियस आयटम अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट अकॉर्डिंग टू द नीड ऑफ कस्टमर. ही प्लेस अ वाईड व्हरायटी ऑफ गुड्स ऑर वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट इन हिज शॉप. दॅट इज अ ही परफॉर्म द फंक्शन दॅट इज अ वाईड चॉईसेस टू द कंझ्युमर. मीन्स फ्रॉम दॅट वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट कंझ्युमर सिलेक्ट ऑर कंझ्युमर चॉईस द वन प्रॉडक्ट विच इज द बेस्ट. देन ट्रान्सपोर्टेशन. आता जनरली ही परचेज द गुड्स फ्रॉम होलसेलर. मीन्स होलसेलर इज अ मेन सोर्स फॉर रिटेलर. फ्रॉम दॅट ही परचेज हर ही ट्रान्सपोर्ट द गुड्स अँड प्लेस दॅट गुड्स इन अ हिज शॉप. दॅट इज अ ट्रान्सपोर्टेशन फंक्शन परफॉर्म बाय दॅट रिटेलर. द नेक्स्ट फंक्शन दॅट इज अ रेडी स्टॉक. मीन्स रिटेलर कीप्स अ रेडी स्टॉक ऑफ वाईड व्हरायटी ऑफ गुड्स सो दॅट ही फुलफिल द डिमांड्स ही फुलफिल द नीड्स ऑफ डिफरंट कस्टमर्स. तो काय करत असतो की रेडी स्टॉक ठेवत असतो त्याच्या शॉपमध्ये. मीन्स फ्रॉम डिफरंट होलसेलर ही परचेज द वाईड व्हरायटी ऑफ गुड्स अँड प्लेस दॅट गुड्स ऑर प्लेस ऑर रेडी स्टॉक ऑफ दॅट गुड्स इन हिज शॉप. इन दॅट वे ही परफॉर्म द फंक्शन ऑफ रेडी स्टॉक. देन ग्रेडिंग ऑफ गुड्स. आता जनरली काय होत असतं, ग्रेडिंग इज डन आयदर बाय प्रोड्युसर ऑर समटाईम बाय होलसेलर. हाऊएवर रिटेलर अल्सो डू द फंक्शन ऑफ ग्रेडिंग. मीन्स ही ग्रेड द प्रॉडक्ट्स अँड जे अनग्रेडेड प्रॉडक्ट आहे किंवा ही लेफ्ट द अनग्रेडेड प्रॉडक्ट बाय मॅन्युफॅक्चरर अँड होलसेलर. देन रिस्क बिअरिंग. आता जनरली रिटेलर परफॉर्म द फंक्शन ऑफ रिस्क बिअरिंग बाय स्टॉकिंग ऑर मेंटेनिंग द रिजनेबल स्टॉक ऑफ गुड्स अँड दे बिअर्स द रिस्क ऑफ लॉस बाय फायर थेफ्ट ऑर डेटोरिएशन. आता जनरली रिटेलर रिस्क बिअर करतो आहे. कशा पद्धतीनं रिस्क बिअर करतो आहे की एक रिजनेबल स्टॉक तो त्याच्या रिटेल शॉपमध्ये प्लेस करतो आहे. अपार्ट फ्रॉम दॅट द रिस्क ऑफ फायर असेल, रिस्क ऑफ थेफ्ट असेल, रिस्क ऑफ डेटोरिएशन असेल, तर या प्रकारच्या रिस्क तो रिटेलर घेते किंवा त्या प्रकारचे तो फंक्शन तो परफॉर्म करते. देन मार्केट रिसर्च. आता जनरली द कॉन्टॅक्ट ऑफ रिटेलर इज विथ अ कस्टमर. मीन्स ही क्लोजली कॉन्टॅक्ट विथ अ कस्टमर. ही नो द क्वालिटी ऑर ही नो द टेस्ट ऑफ प्रॉडक्ट विच इज ऑर दॅट इन्फॉर्मेशन विच इज गिवन बाय दॅट कंझ्युमर. मीन्स रिटेलर आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ अ कस्टमर. दे आर नो विथ द टेस्ट लाईक डिसलाईक असेल डिमांड असेल फ्रॉम कस्टमर ऑर ऑफ अ कस्टमर. तो कस्टमरच्या लाईक्स असेल डिमांड असेल फॅशन असेल हे सर्व त्याला माहीत असतं. अँड
दैट इन्फॉर्मेशन मीन्स ही कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम दैट कस्टमर एंड कलेक्टेड इन्फॉर्मेशन पासेस टू द होलसेलर एंड दैट होलसेलर passes that information to the producer and according to that changes or superior product तयार करण्याचं उद्देश किंवा superior product तो producer तयार करू शकतो. That is, he perform the market research function. Then financial support. आता generally retailer provide a financial support to the consumer by selling the goods on a credit basis. रिटेलर काय करत असतो की रिटेलर फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करतो आहे. कोणाला प्रोव्हाइड करतो आहे? तर कंझ्युमरला. कसं प्रोव्हाइड करतो आहे? तर बाय सेलिंग द गुड्स ऑन अ क्रेडिट बेसिस. दॅट इज अ ही प्रोव्हाइड अ फायनान्शियल ॲजिस्टन्स और ही प्रोव्हाइड अ फायनान्शियल सपोर्ट टू द कंझ्युमर. देन सेल प्रमोशन. आता जनरली रिटेलर परफॉर्म द सेल प्रमोशन फंक्शन बाय विंडो डिस्प्ले, बाय शोईंग द गुड्स in a display, that is a window display, and apart from that he provide the information regarding the product to the consumer. That is a sale promotion function performed by that retailer. Then services performed by retailer. In that there are number of services performed by retailer, that is services to the wholesaler or producer, services to the consumer. In that way he perform the number of services. Now we see the first, that is services to the wholesaler or producer. Ata generally first service, that is a provide information. In that he provide the information regarding taste, regarding demand, regarding like and dislike, change in a fashion. That information collected from consumer and pass or provide to the wholesaler, and according to that wholesaler provide that information to the producer, and producer improve his product accordingly or according to that information. Then second function, that is a advertising through the window display. Ata generally wholesaler, generally retailer perform that service, perform that function or perform that service to the wholesaler as well as to the producer. Means he display the goods in his window display. To kay karat asto tar tyacha शॉप मध्ये गुड्स ॲप डिस्प्ले करत असतो, गुड्स ॲप शो करत असतो इन हिज शॉप. इनडायरेक्टली काय होत असतं? ॲडव्हर्टायझिंग. इनडायरेक्टली काय होत असतं? ॲडव्हर्टायझिंग ऑफ गुड्स विदाऊट स्पीकिंग, विदाऊट प्रोव्हाइडिंग द इन्फॉर्मेशन. मीन्स ओनली और जस्ट बाय सीईंग दॅट गुड्स और प्लेसिंग दॅट गुड्स इन अ विंडो अँड थ्रू दॅट कस्टमर गेट इन्फॉर्मेशन और कस्टमर गेट नो रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट. मीन्स विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट और ओनली थ्रू द ॲडव्हर्टाइजमेंट बाय विंडो डिस्प्ले. देन प्रोविजन ऑफ गुड्स. आता जनरली रिटेलर हेल्प टू द मॅन्युफॅक्चरर ॲज वेल ॲज टू द रिटेलर, सॉरी ॲज वेल ॲज टू द होलसेलर. मीन्स retailer provide or retailer perform the service to the manufacturer as well as to the wholesaler by meeting or fulfilling the various goods or variety of requirements of consumer in his shop. To kay karat asto from different wholesaler or from different manufacturer to goods provide karto kiwa to goods tyacha shop madhe place karate. Means ready stock to thevate. मीन्स काय की वाईड व्हरायटी ऑफ गुड्स तो त्याच्या शॉपमध्ये ठेवत आहे आणि कस्टमरला किंवा कस्टमर त्या वाईड व्हरायटीमधून एक गुड्स म्हणा किंवा त्याला रिक्वायर्स ज्या गुड्स असतील तो घेणार आहे. दॅट इज अ प्रोव्हिजन ऑफ ऑल टाईप्स ऑफ गुड्स. देन सर्व्हिसेस टू द कन्झ्युमर. आता सर्व्हिसेस टू द कन्झ्युमर मीन्स दॅट रिटेलर परफॉर्म अ नंबर ऑफ सर्व्हिसेस, नंबर ऑफ functions to the consumer. In that first, that is the ready stock of goods. Ata generally kay hot asa retailer fulfill or meet the demand of consumer by ready stock of goods.
तो सर्व प्रकारच्या गुड्स त्याच्या शॉपमध्ये ठेवतो. ज्या गुड्स कंझ्युमरला रिक्वायर आहे, ज्या गुड्स कंझ्युमरला आवडत आहे, तो त्या गुड्स घेणार आहे, तो त्या गुड्स परचेस करणार आहे. पण रिटेलर काय करतो आहे, रिटेलर सर्व प्रकारच्या गुड्स या ठेवते त्याच्या एरियामध्ये. कुठल्या प्रकारच्या गुड्स या लागत आहे किंवा कुठल्या प्रकारच्या गुड्स लागत नाही, अकॉर्डिंग टू दॅट ही रेडी स्टॉक ऑफ दॅट गुड्स. देन फ्री होम डिलिव्हरी. जनरली काय करत असं की सपोज कंझ्युमर इज नॉट एबल टू व्हिजिट हिज रिटेल शॉप, तो सपोज की जर कंझ्युमर असेल तो त्या रिटेलरच्या शॉपला व्हिजिट देऊ शकत नाही किंवा त्या रिटेल शॉपवरती येऊ शकत नाही, तर अशा वेळेस तो रिटेलर काय परफॉर्म करणार आहे, ही परफॉर्म द होम डिलिव्हरी फॅसिलिटी विच इज ऑफ फ्री इन अ कॉस्ट. देन प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन. जनरली रिटेलर प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अ प्रॉडक्ट, प्रॉडक्टचं यूज कसं करायचं, प्रॉडक्ट हँडल कसं करायचं, प्रॉडक्ट प्रिझर्व कसं करायचं, हे सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट हे रिटेलर त्या कंझ्युमरला देणार आहे. मीन्स प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन. देन प्रोव्हाइड अ क्रेडिट फॅसिलिटी. मीन्स बाय सेलिंग द गुड्स, बाय सेलिंग द प्रॉडक्ट ऑन अ क्रेडिट बेसिस टू द कंझ्युमर, इन दॅट वे ही प्रोव्हाइड दॅट सर्व्हिस, दॅट इज अ क्रेडिट फॅसिलिटी. उधारीवरती तो काही प्रमाणात किंवा काही प्रॉडक्ट तो त्या कंझ्युमरला, त्या ग्राहकाला देणार आहे, आणि अशा प्रकारे काय करणार आहे, तर तो एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आहे टू द कंझ्युमर. देन व्हरायटी ऑफ गुड्स आर अवेलेबल. रिटेलर त्याच्या शॉपमध्ये, रिटेलर त्याच्या दुकानामध्ये, ते किराणा दुकान असेल, ते भाजीपाल्याचं दुकान असेल किंवा ते मेडिकल शॉप असेल, तर वाईड व्हरायटी ऑफ गुड्स तो त्याच्या शॉपमध्ये ठेवत असतो. म्हणजेच काय की कंझ्युमरला एक ऑप्शन्स असतात, कंझ्युमरला एक बेटर चान्स असतात की एक फाईन क्वांटिटी किंवा फाईन क्वालिटीचं, एक चांगल्या क्वालिटीचं गुड्स त्या व्हरायटी ऑफ गुड्समधून परचेस करायचं. देन टेक अ कंप्लेंट्स. आता जनरली सर्व्हिस काय असणार आहे की कंझ्युमरकडनं रिगार्डिंग द प्रॉडक्ट काही कंप्लेंट जर असतील तर त्या कंप्लेंट तो घेणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ही ऑफर अ एक्सपर्ट ॲडवाईस. जनरली काय होत असतं की रिटेलर नो द प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन अँड दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड टू द कंझ्युमर. ती इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अ प्रॉडक्ट ती प्रोव्हाइड करणार आहे कंझ्युमरला. मीन्स ही एक्सपर्ट इन अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट, ही नो द ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट अँड दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड टू हिज कस्टमर, दॅट इज ही प्रोव्हाइड अ एक्सपर्ट ॲडवाईस टू हिज कंझ्युमर. देन नेक्स्ट पॉईंट, दॅट इज अ टाईप्स ऑफ रिटेलर्स. आता जनरली नंबर ऑफ रिटेलर्स आपण बघत असतो, बट मेनली दॅट रिटेलर्स आर कॅटेगराइज इन टू टू क्लास. फर्स्ट दॅट इज अ इटिनरंट रिटेलर अँड सेकंड दॅट इज अ फिक्स शॉप रिटेलर. रिटेलर सर्व आपल्या आजूबाजूला असतात, भाजीपालावाला असेल, टॉईजवाला असेल, खेळणीवाला असेल, किंवा डेली प्रॉडक्ट विकणारा असेल, किंवा दूधवाला असेल, किंवा किराणा शॉप असेल, मेडिकल शॉप असेल, हे सर्व काय दे आर कॅटेगराइज इन टू द किंवा दे आर कॉल्ड ॲज अ रिटेलर. पण अकॉर्डिंग टू द फंक्शन, अकॉर्डिंग टू देअर नेचर, दे आर कॅटेगराइज इन टू द टू टाईप्स, दॅट इज अ इटिनरंट रिटेलर अँड सेकंड दॅट इज अ फिक्स शॉप रिटेलर. आता इटिनरंट रिटेलर कोणाला म्हणणार? इटिनरंट रिटेलर आर दोज रिटेलर हू परफॉर्म द बिझनेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. मीन्स दे डू नॉट ऑपरेट अ फिक्स बिझनेस, त्यांचं फिक्स शॉप नसतं, किंवा ते बिझनेस कसा करतात फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस, ते एका जागेवरनं दुसऱ्या जागी जात आहे. थोडक्यात आपण म्हणू शकतो दूधवाला असेल किंवा भाजीपालावाला असेल, तर तो आपल्या घरी भेट देत असतो किंवा आपल्या घराजवळ तो थांबत असतो, आणि असं अशा प्रकारे तो काय करत असतो, ही कवर्स अ लार्जर एरिया. तो फ्रॉम मीन्स डोअर टू डोअर तो जात असतो, तो काय करत असतो, डोअर टू डोअर हा जात असतो. अँड ही ॲक्वायर किंवा ही रिक्वायर अ स्मॉल इन्व्हेस्टमेंट. जेव्हा इटिनरंट रिटेलर
शॉप टा मीन्स त्याचं गुड्स जेव्हा विकत आहे इट डज नॉट रिक्वायर अ लार्जर इन्व्हेस्टमेंट जनरली इट रिक्वायर अ स्मॉल इन्व्हेस्टमेंट ते काय करत असतात की त्यांच्या कमी कॅपिटलमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये ते प्रॉडक्ट घेत असतात आणि विकत असतात त्यांच्या प्रॉडक्टची जी प्राईस असणार आहे तीसुद्धा कमी असते मीन्स लो प्राईस प्रॉडक्ट हे जनरली ते विकत असतात म्हणजेच काय की इटिनरंट्स रिटेलर डू नॉट ऑपरेट फ्रॉम फिक्स बिझनेस प्रिमायसेस बट दे मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस फॉर सेलिंग अ गुड्स त्यांचं फिक्स शॉप नसतं ते काय करत असतात एका जागेवरनं किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती एका प्रिमायसेसमधून दुसऱ्या प्रिमायसेसमध्ये एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये ते जात असतात आणि त्यांचं प्रॉडक्ट हे विकत असतात दॅट रिटेलर इज कॉल्ड ॲज अ इटिनरंट रिटेलर आता त्यातलं पहिलं दॅट इज अ हॉकर्स अँड पेडलर्स आता हॉकर्स अँड पेडलर्स कोणाला म्हणायचं की दे मूव फ्रॉम डोअर टू डोअर एका जागेवरनं किंवा एका घरापासून दुसऱ्या घरावरती ते जाते किंवा दुसऱ्या घरी ते जाते अँड दे जनरली सेल द चीप प्रॉडक्ट की ज्या प्रॉडक्टची कॉस्ट ज्या प्रॉडक्टची किंमत ही कमी आहे ते प्रॉडक्ट जनरली हॉकर्स आणि जे डीलर्स असणार किंवा ते पेडलर्स जे आपण त्याला म्हणतो हॉकर्स अँड पेडलर्स तर ते विकणार आहेत आता जनरली व्हेजिटेबल्स असतील फ्रूट्स असतील टॉईज असतील किंवा हाऊसहोल्ड आर्टिकल्स असतील की जे डेली लागत असतात अशा प्रकारचे प्रॉडक्ट जे विकले जाणार आहेत तर कोणाकडनं विकले जाणार आहेत बाय युझिंग दॅट इटिनरंट रिटेलर इन दॅट हॉकर्स अँड पेडलर्स हॉकर्स आपण त्याला थोडक्यात म्हणतो ठेला गाडीवाला की जो एका जागेवरनं दुसऱ्या जागी तो जाते देन स्ट्रीट ट्रेडर्स आता स्ट्रीट ट्रेडर्स दे जनरली अरेंज गुड्स ॲट अ बिझी प्लेसेस स्ट्रीट ट्रेडर काय करणार आहे की त्यांच्या ज्या गुड्स असणार आहेत त्या बिझी प्लेसेसवरती ते अरेंज करणार आहे आता जनरली बिझी प्लेसेस कोणत्या असतात तर बिझी रोड्स असतात किंवा टेम्पल्स असतात रेल्वे स्टेशन्स असतात किंवा नियरबाय स्कूल नियरबाय सिनेमा हॉल दॅट प्लेसेस आर कॉल्ड ॲज अ बिझी प्लेसेस टेम्पल्स असतील बिझी रोड्स असतील कॉर्नर्स असतील किंवा रेल्वे स्टेशन्स असतील टेम्पल्स असतील किंवा सिनेमा हॉल असेल नियर स्टेडियम असेल किंवा नियर स्कूल असेल दॅट प्लेसेस आर कॉल्ड ॲज अ बिझी प्लेसेस की जिथं नंबर ऑफ पीपल्स व्हिजिट करत असतात त्या प्लेसेसला म्हणतो आहे आपण बिझी प्लेसेस अँड ही ऑफर अ वाईड व्हरायटी ऑफ आर्टिकल्स ऑर ही ऑफर अ वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट विच इज ऑफ अ कॉमन यूज ते काय करत असतात किंवा ते सेल काय करत असतात की जे कॉमन यूजसाठी जे प्रॉडक्ट लागणार आहे ते जनरली ते सेल करत असतात अँड डील्स इन अ पर्टिक्युलर लाईन ऑफ प्रॉडक्ट्स ते पर्टिक्युलर लाईनचे प्रॉडक्ट जे असणार आहेत पर्टिक्युलर कॅटेगरीचे जे प्रॉडक्ट असणार आहे सिंगल लाईनचे असेल किंवा पर्टिक्युलर क्लासचे जे प्रॉडक्ट असणार आहे ते विकत असतात जसं आता स्टॉल्स ऑफ बुक्स असेल ठीक आहे की जे आजूबाजूला असणार आहे दॅट इज अ रेल्वे स्टेशन नियर असेल किंवा नियर रेल्वे स्टेशन टेम्पल्स तर बुक स्टॉल असेल त्याला आपण म्हणतो आहे स्ट्रीट ट्रेडर की जे एका बिझी प्लेसेसवरती त्यांचा स्टॉल हे मांडत असतात देन मार्केट ट्रेडर आता मार्केट ट्रेडर काय करत असतात ही मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस टू सेल देअर गुड्स ॲट अ वीकली असेल मंथली असेल और इन अ बाजार असेल और अवर और ॲन्युअल फेअर असेल आता जनरली जे ॲन्युअल फेअर असणार आहे ठीक आहे आपण त्याला म्हणतो आहे यात्रा म्हणतो आहे किंवा बाजार्स असतात की दे आर जनरली वीकली असेल मंथली असेल तर त्यावेळेस ते विकत असतात दॅट इज अ मार्केट ट्रेडर आठवडे बाजार आपण त्याला म्हणत असतो आठवडे बाजारला जे जे स्टॉल असतात दॅट स्टॉल इज कॉल्ड ॲज अ मार्केट ट्रेडर की जे वीकली असेल किंवा मंथली असेल किंवा ॲट अ बाजार असेल किंवा इन अ ॲन्युअल फेअर असेल त्याला आपण म्हणतो यात्रा म्हणतो किंवा जत्रा म्हणतो आपण तर जत्रेच्या ठिकाणी जे स्टॉल किंवा जे रिटेलर येणार आहे त्या रिटेलरला म्हणतो आहे आपण मार्केट ट्रेडर देन सेकंड क्लास दॅट इज अ फिक्स शॉप रिटेलर पहिला क्लास बघितला आपण इटिनरंट रिटेलर सेकंड क्लास दॅट इज अ फिक्स शॉप रिटेलर ॲज नेम इटसेल्फ इंडिकेट की ज्यांच्या शॉप या फिक्स आहे मीन्स द रिटेलर विच हॅज शॉप फिक्स दॅट रिटेलर इज कॉल्ड ॲज अ फिक्स शॉप रिटेलर मीन्स दे इस्टॅब्लिश अ शॉप
टू सेल देयर गुड्स और ही हैज़ अ परमानेंट सेटअप, की ज्यांचा फिक्स सेटअप आहे, परमानेंट सेटअप आहे, त्या रिटेलरला म्हणतोय आपण फिक्स शॉप रिटेलर. जनरली काय होत असं की कंझ्युमर विजिट टू देअर शॉप, इथं कंझ्युमर जो असतो तो कंझ्युमर त्यांच्या शॉपला विजिट करत असतो अँड ही परचेज द गुड्स. मीन्स फिक्स शॉप रिटेलर डू नॉट गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन सर्च ऑफ देअर कंझ्युमर. तो कंझ्युमरच्या घरी किंवा कंझ्युमरला बघत फिरत नाही किंवा कंझ्युमरला सर्च करत नाही, तर तो काय करत असतो, त्याचं परमनंट सेटअप आहे, त्याचं परमनंट शॉप आहे, आणि त्या शॉपवरती कंझ्युमर व्हिजिट करत असतात अँड दॅट कंझ्युमर बाईज द गुड्स. दॅट शॉप इज कॉल्ड ॲज अ फिक्स शॉप रिटेलर. फिक्स शॉप रिटेलर अगेन कॅटेगराईज इन टू टू क्लास, दॅट इज अ स्मॉल स्केल रिटेल शॉप अँड सेकंड दॅट इज अ लार्ज स्केल रिटेल शॉप. नाव वी सी द फर्स्ट दॅट इज अ स्मॉल स्केल रिटेल शॉप. इन दॅट फर्स्ट दॅट इज अ स्ट्रीट स्टॉल्स. आता जनरली दॅट स्ट्रीट स्टॉल आर लोकेटेड ॲट अ स्ट्रीट क्रॉसिंग, जिथं बिझी प्लेसेस असतात, जिथं स्ट्रीट कॉर्नर्स असतात किंवा स्ट्रीट क्रॉसिंग्स असतात, त्या क्रॉसिंगच्या नियरबाय किंवा त्या क्रॉसिंगवरती दे लोकेट किंवा दे आर लोकेटेड. ते काय करत असतात, दे मेक और दे मे टेक अ फॉर्म ऑफ स्टँड विथ अ टेबल और प्लॅटफॉर्म विच मे बी यूज फॉर कीपिंग द गुड्स. त्यांच्याकडे एक टेबल असतो, एक प्लॅटफॉर्म असतो आणि त्या प्लॅटफॉर्मवरती जनरली ते गुड्स हे प्लेस करत असतात अँड सेल करत असतात. दॅट इज अ स्ट्रीट टॉल्स. अगेन की दे एंगेज इन इन सेलिंग, दे एंगेज इन अ सेलिंग ऑफ इनएक्सपेन्सिव्ह गुड्स. ते कोणत्या गुड्स सेल करत असतात, की ज्या गुड्सची कमी कॉस्ट आहे, ज्या गुड्सचं व्हॅल्युएशन जास्त नाही, की जे जनरली कंझ्युमर विकत घेऊ शकतं, जे डेली नीड्सचं प्रॉडक्ट आहे, अशा गुड्स त्या स्ट्रीट टॉल्सवरती तो रिटेलर हा विकत असतो. देन सेकंड दॅट इज अ सेकंड हँड गुड शॉप. सेकंड हँड गुड शॉपमध्ये काय होत असतं, की दे डील्स ओनली इन अ सेलिंग ऑफ सेकंड हँड गुड्स. ते काय करत असतात, सेकंड हँड गुड्स विकत असतात. जसं सेकंड हँड बुक्स असेल, सेकंड हँड टॉईज असेल, सेकंड हँड काही प्रॉडक्ट असेल, की जे यूज करता येतील किंवा यूज करू शकतो, तर त्या गुड्स सेकंड हँड गुड शॉपमध्ये अवेलेबल असतात. दे जनरली कलेक्ट दॅट गुड्स फ्रॉम डिफरंट होम्स और डिफरंट पर्सन्स अँड सेल दॅट गुड्स. आता जनरली सेकंड हँड क्लॉथ्स असतात, सेकंड हँड गुड्स असतात, सेकंड हँड फर्निचर असतात. दॅट फर्निचर, दॅट क्लॉथ, दॅट गुड्स आर टेकन फ्रॉम डिफरंट पर्सन्स, टेकन फ्रॉम डिफरंट हाऊसेस अँड सेल दॅट गुड्स टू द कंझ्युमर, विच इज अ सेकंड हँड गुड्स. देन थर्ड दॅट इज अ जनरल स्टोअर. द जनरल स्टोअर जनरली लोकेटेड इन अ रेसिडेन्शियल एरिया, जिथं लोकांची वस्ती आहे, जिथं लोक राहतात, त्या एरियामध्ये जनरल स्टोअर्स आर अवेलेबल अँड दे आर स्टॉक विथ ऑल काइंड्स ऑफ प्रॉडक्ट्स नीडेड बाय लोकल रेसिडेंट्स. ते काय करत असतात, की अशा गुड्स प्लेस करत असतात, अशा गुड्स ते ठेवत असतात, की दॅट गुड्स आर रिक्वायर और दॅट गुड्स आर नीडेड फॉर द डिफरंट पीपल्स विच आर लोकेटेड नियर बाय दॅट एरिया. ज्या एरियामध्ये ते राहतात किंवा ज्या एरियामध्ये शॉप आहे, त्या एरियाच्या आजूबाजूला किंवा त्या एरियामधल्या लोकांना ज्या गुड्स लागणार आहेत, त्या गुड्स त्या जनरल स्टॉपमध्ये, जनरल शॉपमध्ये या प्रोव्हाइड केलेल्या असतात, विच इज अ ग्रेट बून टू द कंझ्युमर. आता जनरल स्टॉ जे जनरल शॉप असणार आहे, हे जनरल जे शॉप असणार आहे, दॅट जनरल शॉप इज बेनिफिशियल फॉर द कंझ्युमर विच आर सिच्युएटेड इन दॅट रेसिडेन्शियल
एरिया, तर त्यांच्यासाठी हे एक फॅसिलिटी आहे, एक ग्रेट बून आहे की जे डेली नीड्सचे जे प्रॉडक्ट आहे, डे टू डे लाईफमध्ये जे प्रॉडक्ट यूज करणारे, तर ते प्रॉडक्ट त्यांच्या नियर बाय जो रिटेलर असणार आहे त्याच्या जनरल स्टोर्समध्ये ते मिळून जाणारे किंवा ते त्यांच्या जनरल स्टोर्समध्ये अवेलेबल असणार आहे. त्यांना त्यांच्या रेसिडेन्शियल एरियामधून जे मार्केट प्लेस असेल तिथं जायची आवश्यकता राहणार नाही. मीन्स वाईड व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आर अवेलेबल इन हिज जनरल स्टोर. देन सिंगल लाईन शॉप. आता सिंगल लाईन शॉप जनरली सेलिंग द गुड्स ओनली ऑफ सिंगल टाईप ऑर पर्टिक्युलर टाईप. सिंगल लाईन टाईप कोणाला म्हणणार की जनरली सपोज की मेडिकल शॉपवरती मेडिसिन्स मिळणार आहे, कपड्याच्या शॉपवरती कपडेच मिळणार आहे. दॅट शॉप, दॅट रिटेलर, दॅट बिझनेस इज कॉल्ड ॲज अ सिंगल लाईन स्टोअर ऑर सिंगल लाईन शॉप. की पर्टिक्युलर शॉपमध्ये पर्टिक्युलर टाईप ऑफ प्रॉडक्टच मिळणार आहे. मेडिकल शॉप असेल, मेडिकल शॉपमध्ये मेडिसिन्स मिळणार, कपड्यांच्या शॉपवरती कपडेच मिळणार. दॅट इज अ एंगेज इन अ सिंगल लाईन गुड्स. देन स्पेशालिटी स्टोर्स. आता जनरली स्पेशालिटी फॉर्म ऑफ सिंगल लाईन असं स्टोर किंवा असे शॉप की ज्यांच्यामध्ये स्पेशालिटी आहे, स्पेशालिटी फॉर्म ऑफ सिंगल लाईन स्टोर. आता मेडिकल आहे, मेडिकलवरती आपण किंवा मेडिकलला म्हणतो आहे आपण सिंगल लाईन स्टोर, पण मेडिकलमध्ये अजूनसुद्धा टाईप आहेत. आता सपोज की एखादा मेडिकल शॉप की जो पेडियाट्रिक पेशंट किंवा पेडियाट्रिक हॉस्पिटल जवळ असेल तर तो फक्त पेडियाट्रिकचेच मेडिसिन ठेवणार आहे, किंवा एखादं क्लॉथचं शॉप असेल तर तो क्लॉथचं शॉपमध्ये फक्त सपोज की मेन्ससाठी असेल किंवा ओनली फॉर वुमेन्स असेल किंवा चिल्ड्रन गारमेंट्स असतील किंवा मेन्स गारमेंट असेल. मीन्स काय की स्पेशालिटी फॉर्म ऑफ सिंगल लाईन स्टोर. स्पेशालिटी असणार आहे, शॉप असेल, शॉपमध्ये एक स्पेशल प्रॉडक्ट्सच विकले जाणार आहे. दॅट बिझनेस किंवा दॅट स्टोअर इज कॉल्ड ॲज अ स्पेशालिटी स्टोर्स. मेडिकल, मेडिकलमध्ये अजून टाईप, दॅट इज अ पेडियाट्रिक हॉस्पिटलजवळ असेल तर तिथं फक्त पेडियाट्रिक मेडिसिन मिळतील. सपोज की क्लॉथ असेल किंवा चिल्ड्रन गारमेंट्स असेल की त्या चिल्ड्रन गारमेंट्सवरती फक्त लहान मुलांचेच कपडे मिळतील, किंवा मेन्स गारमेंट की जिथं अडल्ट जे पर्सन्स असतील, अडल्ट जे पीपल्स असतील त्यांचेच मिळणार आहे, किंवा वुमन्स गारमेंट्स असतील की त्यांच्याजवळ फक्त वुमन्सचेच कपडे मिळणार. दॅट इज अ स्पेशालिटी स्टोर. थँक्यू.